चला पोहोचलो आपण घरा. पाहिलंच इथे हे अपार्टमेंट आहे याची आणि या ठिकाणी लगेच क्रो करे. चला या ठिकाणी हा ट्रक आता लावलाय. हे बघा या ठिकाणी नील बसलाय आणि आता नीलू हाय. चला आता ते पार्किंग मध्ये पार्किंगच्या याच्यात गेलेत तर ही ट्रक त्याच्या आतमध्ये बसू शकते का ते चेक करायला गेलेत. आणि खूप कडक ऊन आहे इथे बाहेर, भयंकर कडक ऊन आहे. आणि मस्तच या ठिकाणी एकदम क्रोगर पण आहे, तुम्हाला पाठवे दिसत असेल. आणि या ठिकाणी हे पार्किंग आहे, हे अपार्टमेंट बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल मोठीच्या मोठी एकदम कडक ऊन आहे. चला गाडीत जाऊन बसते. आणि हे अपार्टमेंट ही पार्किंग आहे पार्किंगचं आहे. हे 7 फीट आहे, इथे ट्रक नाही बसत आपला. ओके, तर ही जी पार्किंग लॉट आहे ना हा 7 फीट आहे. अरे बापरे, तर यात आहे ना ट्रक नाही येऊ शकत. तर आता ट्रक दुसरीकडे लावलाय, आम्ही फक्त कार पार्क करून आलोय. चला तिथे पण असं तरी मॅट्रेस पडलंय. अपार्टमेंट आम्ही ओपन केलंय आणि या ठिकाणी लेझिंग ऑफिस आहे. लेझिंग ऑफिसच्या समोर या ठिकाणी यू हॉल पार्क केलेला आहे, कारण त्यांचा जो पार्किंग लॉट आहे त्यात ट्रक बसत नाही. आणि आता हे सामान लेझिंग ऑफिसमधून त्याच्या अपार्टमेंटपर्यंत न्यायचं आहे. खूपच अवघड काम आहे आणि ही मॅट्रेस वगैरे भयंकर जड आहे. आणि हा लेझिंग ऑफिसचा डोर जो आहे ओपन करून नाही ठेवू शकत, तर एक जण ओपन करायला पाहिजे. आता मी जाते ओपन करायला. हे बघ, हे असे हे बघितलं. अरे बघा, एवढी मोठी कॉम्प्लेक्स आहे ही दिसली. पण सामान जेव्हा आपण आणतो ना ते ट्रक यांच्या पार्किंग लॉटमध्ये जात नाही. 7 फीटच्याच हाईटचे आहेत ते पार्किंग लॉट, 7 फीट हाईटचे आहेत पार्किंग लॉट. आणि आता पाहिलं मॅट्रेस इथून घेऊन गेले वरती. आणि हे या ठिकाणी यांचं हे लिझिंग ऑफिस आहे, याच्या बाहेर तो ट्रक पार्क केला आहे. आणि ती मॅट्रेस खूपच जड आणि 2:30 वाजता रिटर्न करायचं आहे ट्रक. सगळी धावपळ. हा मला प्रकार आवडलाच नाही यांचा, म्हणजे सामान कसं नेणार वरती. बिल्डिंगच्या तिथेच पाहिजे ना समोर. गुड जॉब, गुड जॉब. तरी असे हे बघा. आणि इथे समोर लावलंय आपण हा ट्रक ऑफिसच्या तिथे. मी आता असं घेऊन जाते चेअर आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, गुड जॉब, आव गुड जॉब. चला या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे मुलाच्या घरात आल्यानंतर. तर आता इथे आपल्याकडे नारळ वगैरे नाही, पण आपण प्रार्थना केली मनोभावी, तेच महत्त्वाचं. हो की नाही? आणि आता आपण हे जे सामान आणलंय ते लावूया. हे बघा या ठिकाणी आता, कारण ट्रक द्यायचा होता 4 तासासाठीच तो ट्रक होता, तर वेळ कमी होता, पटपट आणून या ठिकाणी सामान ठेवलेलं आहे. आणि ती सिस्टीम काही आवडली नाही,
कारण खूपच लांब आहे ते, त्यांचं लिझिंग ऑफिस आहे, त्याच्या बाहेर ट्रक लावावं लागला आणि तिथून मग लिझिंग ऑफिसमधून आणि तिथून मग ते सामान आणावं लागलं. म्हणजे सामान आणण्यासाठी बरेच हाल झालेत. तर आता फक्त इथे पटापट पटापट आणून ठेवले दरवाज्यातच, दिसतंय का या ठिकाणी सामान आणून ठेवलंय. चला आपण लावूया आता. चला आता नील पण आलाय मस्तपैकी मदत करतोय तो. जय बजरंग बली. ए नीलू नको, हे बघ नील लगेच जंप मारते. तर या ठिकाणी सगळी मुलाची मी ग्रॉसरी लावून दिलेली आहे. या ठिकाणी सगळ्या वस्तू सगळ्या बरण्या या ठिकाणी लावल्यात. खाली भांडी लावली आहेत या ठिकाणी, दिसतायत. फ्रीजमधल्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवून झाल्यात. सामान पण फर्निचर लावून झालंय. आणि या ठिकाणी ही पॅन्ट्री आहे. तर या ठिकाणी ह्या वस्तू ठेवल्यात. ते आपण ते न्यूट्रीबुलेट मिक्स न्यूट्रीबुलेट जे आहे मिक्सर ते ठेवलंय. ऑलिव्ह ऑइलची बॉटल, अजून एक फिल्टर या ठिकाणी ठेवलंय. प्रोटीन शेकचं ठेवलंय मोठा डब्बा. रस्क ठेवलेत, बिस्किट ठेवलेत, इथे कांदे ठेवलेत. आणि दुसरा पण त्याचा रूम पार्टनर आज शिफ्ट होणार आहे, तर त्यालासुद्धा जागा पाहिजे हो की नाही. तर फ्रीजमध्येच हे बघा काकडी वगैरे ठेवली आहे. म्हणजे जेवण बनवून आणलं आहे ते या ठिकाणी ठेवलेलं आहे. या ठिकाणी हिरव्या मिरच्या ठेवल्या आहेत आणि भेंडी आणली. तर मी आता त्याला भेंडी कापून देणार आहे. आणि या ठिकाणी भेंडी पण आणली. तर आता विचारेन ही कापूनच द्यावी म्हणजे तो बनवेल. हे बघा या ठिकाणी मी हे रचून दिलं आहे म्हणजे त्याला इझी पडेल घ्यायला. पॅन्ट्रीमध्ये ठेवलं म्हणजे तो करणार नाही. समोर दिसलं म्हणजे करून खाईल. तर या ठिकाणी ठेवलंय. हा या ठिकाणी मसाल्याचा डब्बा. त्यात सगळे याच्यात चमचे पण मी घालून आणलेत म्हणजे त्याला सोपं पडेल. आणि या ठिकाणी चमचे म्हणजे त्याच मसाल्याच्या डब्या शेजारीच ठेवले म्हणजे सोपं पडेल त्याला. हे चाकू वगैरे आणि हे चमचे वगैरे पण या ठिकाणी ठेवलेत. आणि या ठिकाणी बाउल आणि प्लेट ठेवलेत. खाली पेपर घातलेत न्यूजपेपर म्हणजे खालचा भाग खराब होणार नाही. चला कसं वाटतं तुम्हाला हे माझ्या मुलाचा संसार. आणि पलीकडे सेमच आहे. हे एक कपाटे आणि हे दोन ड्रॉवर आणि इथे एक. तर म्हणजे त्याचा रूम पार्टनर हे वापरू शकतो या ठिकाणी. हे बघा मग त्याचा रूम पार्टनर जो आहे तो या ठिकाणी यूज करू शकतो हो की नाही. सगळं दोन दोन दिलेत. दोन बेडरूम आहे ना, दोन बी एच के. तर सगळं अगदी दोन दोन मस्त अरेंजमेंट आहे. या ठिकाणी पण दोन ड्रॉवर आहेत. गॅस इलेक्ट्रिक आहे. तर त्याचा रूम पार्टनर पण आज शिफ्ट होणार आहे. उद्या कॉलेज सुरू होत आहे. आज आहे रविवार. नीट कुठे गेलाय बेडच्या खाली. ए अरे पाहिलं हे बघा नीलू काय करते तुम्ही बेड खाली. उंचवली उंचवली असं चाललंय. ते बघा ऊन नाही आहे, सावली पडली. ऊन सावली ऊन सावलीचा खेळ चालू आहे. तर हा बेड असा घातलाय आपण या ठिकाणी कारण पूर्वेकडे डोकं करून झोपायचं असतं. तर यांची ही पूर्व दिशा इकडे आहे. ज्या ठिकाणी त्यांचं बाथरूम होतं ती त्यांची पूर्व दिशा आहे. तर हा त्यामुळे असा घातलाय आडवा, नाही तर असा घातला असतं सेंटरला छान दिसलं असतं. पण सेंटरला घातलं की जागा पण तेवढीच जाते. आणि ही खिडकीची बाजू जी ती पश्चिम बाजू आहे. तर असं घातलं आहे. आणि ही खूप महाग आहे मॅट्रेस बरं का माहिती. बापरे हे बघा अगदी मऊ आराम. ओ वाव खूप छान वाटतं हे मॅट्रेसमध्ये. खूपच भारी वाटतं हे मॅट्रेसमध्ये. तर आज आहे रविवार. उद्या मुलाचं कॉलेज सुरू होत आहे. आणि त्याचा रूम पार्टनर पण आज
शिफ्ट होणार आहे. तर किती वाजता तो येणार आहे आज माहिती नाही. तर आम्ही आलो लवकर जेवण वगैरे करून. 2:30 ट्रक परत करायचा होता, 4 तासासाठी आणलेला होता. उठ पडला, उठ पडला, उठ पडला, उठ पडला. मुलगा मुलगा म्हणत होता टी व्ही नेतो. म्हटलं अरे तुला वेळ नसतो, तू बघणार कधी? तर टी व्ही नको नेऊ म्हणाले मी. तर मग टी व्ही काय आणला नाही. त्याला मी म्हणाले सेंटर टेबल वगैरे आणूया. तर तो म्हणे टी व्ही नाही, मग सेंटर टेबल तरी कशाला. त्याने सेंटर टेबल नाही आणलं. मग मग सेंटर टेबल पाहिजे, मग सोफा पण पाहिजे. हे बघा हॉल आता रिकामच आहे. दोघं जर तुम्ही बेडरूममध्येच राहणार असाल तर मग काय कशाला लागतं काही करेल. आणि याचं तर लास्ट इयर आहे. आणि मुलाला तर म्हटलं तर तू पैसे कसे खर्च करायचे हे बघतो. त्याला मी म्हणाले तू फायनान्समध्ये ना, तू लोकांना काय सांगणार, पैसे सेव करायचे शिकवणार की पैसे कसे खर्च करायचे शिकवणार. तर मुलगा म्हणाला मी दोन्ही शिकवेल, खर्च कसे करायचे आणि सेव कसे करायचे दोन्ही शिकवेल. म्हटलं ग्रेट. हे बघ या ठिकाणी मी भेंड्या घेतलेत आणि कापून पण देते म्हणाले मी त्याला. टिश्यू रोल सगळं सामान मुलाचं लावून झालेलं आहे. आणि मोजकेच वस्तू आणलेल्या. तर किचनचं पण सामान लावून झालं आहे आणि त्याचं बेडरूमचं पण सामान लावून झालं आहे. चला सगळं सामान लावून झालेलं आहे. आम्ही आता घरी जात आहोत. ते रूम पार्टनर काही अजून आले नाहीत. म्हटलं भेट होईल त्याच्या मम्मीची. तर आता वाजले 4:30. ते काही आले नाहीत. चला आपण आता घरी जाऊया. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पण असे नवीन व्हिडिओसोबत.